श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्यदादासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक एकोणसाठ मायापती श्री, श्री, एक माया श्री सद्गुरुनाथ आता आमची स्वारी शूल पाणेश्वरच्या झाडीतून बाहेर पडली आणि आता पुढचा मार्ग आक्रमण करू लागली दरमजल करत करत आमची स्वारी मंडला जिल्ह्यातल्या जंगलातून वाटचाल करू लागली मंडला जिल्ह्यात नर्मदा काठी खूप जंगल असून तेथे हिंस्त्र जनावरांची वस्ती बऱ्यापैकी आहे इकडच्या भागात कुटकी खोदाई अशा प्रकारचे धान्य पिकत असते परिक्रमावासींना या धान्याचा स्वाद चाखाव्यास मिळतो अहो या स्वादामध्ये ओंकारेश्वरच्या अर्थात चोवीस अवतारांच्या झाडीचे वर्णन करणे राहूनच गेले काही हरकत नाही आता आपण मनोवेगाने पुन्हा मागे येऊ आणि हळूहळू पुन्हा मंडल्याकडे वाटचाल करू आमची स्वारी दरमजल करत करत चिखलदा कोटेश्वर इत्यादी घाटांना भेट देत मोठ्ठा बडदा या गावामार्गे मांडवगड येथे चतुर्भुज श्रीरामप्रभूंचे दर्शन घेऊन रूपमती महालाजवळच्या रेवाकुंडाचे स्नान करून रूपमती महालाच्या जवळून खाली उतरण्यास सुरुवात केली रस्ता फारच चिंचोळा असून आजूबाजूला थोडी काटेरी झुडपे आहेत येथून बहुधा महिला मंडळी एकट्या दुकट्या जात नसतात आमची स्वारी जेव्हा या उंचावरून खाली उतरण्यास सुरुवात करणार एवढ्या दोन महिलांचा आवाज कानावर आला बाबाजी जरा ठेर जाओ हे ऐकताच आमच्या स्वारीने एकदम देहरूपी गाडी थांबवली त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या बाबाजी हम बी हे अशा प्रकारे इंजिन पुढे आणि डबे मागे याप्रमाणे आमची गाडी हळूहळू त्या उतारावरून त्या अरुंद पाऊल वाटेवरून खाली उतरू लागली त्या आया खाली उतरता उतरता निमाडी भाषेत काही भजने म्हणत हसत होत्या आम्ही त्या, त्या उंच टेकडीवरून खालच्या सपाटीवर आलो पुढे काही अंतर चालून गेल्यावर एक छोटे गाव दिसू लागले गाव जवळ येताच त्या आयांनी आपल्या लुगड्याचा पदर डोक्यावरून घेऊन तोंडावर घुंगट काढला आणि मोठ्याने हुंदके देऊन रडू लागल्या त्यांचा तो रडण्याचा आवाज एकाएकी ऐकून आमची स्वारी थोडी हादरली आणि त्यांना विचारले माईराम आप क्यू रोते हो हे ऐकून त्यांनी आपला तोंडावरचा घोंगट बाजूला केला आणि किंचित स्मित हास्य करून म्हणाल्या बेटा हमारे रिश्ते में एक आदमी खुट गा आहे उसकी लास अभि उठाने वाले है। समाज में ऐसे समय रोना पडता है असे सांगून पुन्हा त्या आयाने तोंडावर घुंगट घेऊन अरे रे भगवान तुने हे क्या किया असे म्हणून पुन्हा जोरजोराने पहाडी आवाजात पंचम स्वरात रडू लागल्या त्यांचे हे नाटकी रडणे पाहून आमच्या स्वारीला खूप हसू आले वा काय हे नाटकी प्रेम हे नाटकी प्रेम त्या मृतात्म्याला कळले तर त्यालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही अहो काय करायचे प्रापंचिक लोकांना प्रपंचातल्या वेग 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 वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात लग्न सोहळ्यामध्ये वराती पुढे गाढवासारखे विचित्र कर्कश आवाज काढून कंबर वाकडी तिकडी करून नाचावे लागते तर काही वेळा दुर्वासाचे क्रोधी रूप धारण करावे लागते काही वेळा एकनाथ महाराजांसारखी वरवर का होईना शांती धारण करावी लागते अहो एकनाथांसिर एकनाथांसारखी मनापासून स्वाभाविक जो शांती धारण करतो तो संतच होतो प्रपंचात सर्व प्रकारची नाटके करावीत पण ती माझ्या स्त्रींच्या सारखी करावीत स्त्रींचे जीवन चरित्र वाचा म्हणजे हे सर्व समजून येईल स्त्रींचे एक वाक्य आहे प्रापंचिक माणसाने एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून प्रपंचात वागावे वा काय या महापुरुषाचे सिद्धांत आहेत माझे स्त्री जीवनमुक्त असून देखील ते प्रपंचात वागताना एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वागत असत आणि याचमुळे सिद्ध महापुरुषांना वेदांती लोक तसेच चिकित्सक लोक ओळखू शकत नाहीत असो ही सर्व त्या मायापत्तीची अगाध लीला आहे अहो सामान्य लोकांना सिद्ध महापुरुषांच्या बाह्यांला आकलन होत नाहीत हे म्हणणे योग्य आहे कारण त्यांना अध्यात्माचा गंधन असतो परंतु जे सर्व शास्त्रात निपुण असून वेदांत विद्येत पारंगत असतात अशा महापंडित शास्त्री लोकांना देखील सिद्ध महापुरुषांच्या बहिरंगावरून अंतरंगाचा पत्ता लागत नाही अहो हे पाहण्यासाठी आपल्याला दूर जाण्याचे काहीच कारण नाही आपण आपल्या ब्रह्मानंदांकडेच पाहूया या ब्रह्मानंदांना श्रींच्या बहिरंगावरून श्रींच्या प्रती कसे विकल्प आले होते ते पाहूया या ब्रह्मानंदांचे पूर्वीचे नाव म्हणजे श्रींचा अनुग्रह घेण्यापूर्वीचे ना नाव अनंतशास्त्री असे होते तर आता आपण या श्रींच्या बद्दल मनात कसे विकल्प आले ते पाहूया व्यंकटेश भगवंताच्या आदेशानुसार सद्गुरूप्राप्तीसाठी अनंतशास्त्री फिरत फिरत इंदूर या गावी आले इंदूरला ही शास्त्री बुवांची स्वारी सायंकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस पोहोचली शहराच्या मध्यभागी हनुमंताचे मंदिर पाहून मुक्कामास ही जागा योग्य आहे असा विचार करून बुवांनी या मंदिरात मुक्काम ठोकला सायंकाळी मारुतीचे दर्शन घेण्याचा अनेक भाविक भक्तांचा नियम असल्याने भक्तांची ये जा सुरू झाली इंदूरचे भैयासाहेब मोडक या नावाचे एक सज्जन गृहस्थ मारुती दर्शनास आले असता त्यांनी शास्त्री अत्यंत भाविकपणे साष्टांग नमस्कार केला व कोठून आले वगैरे चौकशी करून त्यांची ओळख करून घेतली शास्त्री मुखमंडलावर वैराग्याचे ते झळकत होते अशा महापुरुषाचा मुक्काम आपल्या वास्तू थावा असे वाटल्यावरून मोडकांनी त्यांना तशी विनंती केली तेव्हा शास्त्रीभुवा म्हणाले मला येथेच फार प्रसन्न वाटते आहे शिवाय मी रात्री काहीच खात नसतो दुपारी एकदाच फक्त माधुकरीचे अन्न सेवन करत असतो तरी आपण मला आपल्या घरी चलण्याचा आग्रह करू नका आजची रात्र मारुत्र्याच्या सहवासात काढून सकाळी पुढे यात्रेसाठी प्रस्थान करेन शास्त्री बुवांचे हे वाक्य ऐकून मोडकांना अत्यंत वाईट वाटले नंतर अत्यंत प्रेमाने बुवांना म्हणाले आपल्या मूर्तीकडे पाहून आपल्याला घरी नेण्याची इच्छा मला झाली आहे आपण जर मजकडे आला नाही तर माझ्या मनाला फारच वाईट वाटेल तरी कृपा करून हे महापुरुषा माझ्या घरी येण्याची कृपा व्हावी असे म्हणून मोडकांनी त्यांना पुन्हा नमस्कार केला अहो महापुरुष अत्यंत दयाळू असतात परंतु अंतही खूप पाहतात मोडकांचे शुद्ध प्रेम पाहून बुवांची स्वारी मोडकांच्या घरी मुक्कामास पोहोचली शास्त्रींनी सायंकाळचे अनेक उरकून घेतले त्यानंतर मोडकांनी काही आध्यात्मिक प्रश्नांचे बुवांकडून निरसन करून घेतले बुवांचे अगाध ज्ञान पाहून मोडकांना महादानंद झाला आणि त्यांच्या मुखातून पुढील उद्गार बाहेर पडले संत येती घरा तोची दिवाळी दसरा खरोखरच हे मोडक अत्यंत भाग्यवान आणि शास्त्री बुवांचे अनेक जन्माचे भाग्य म्हणूनच मोडकांच्या घरी आले अहो या मोडकांच्या माध्यमानेच माझ्या ब्रह्मांड नायकाची अर्थात माझ्या प्राणप्रियश्रींची भेट ब्रह्मानंदांना प्राप्त झाली या दोघांचा आध्यात्मिक संवाद झाल्यावर मोडक बुवांना म्हणाले आपण प्रवासाच्या दगदगीने थकला असाल तरी आता आपण स्वस्थ विश्रांती घ्या मी गावात श्री गोंदोलेकर महाराजांची वेदांतावर निरूपणे दररोज चालू आहेत ते ऐकण्यास जाऊन येतो असे नम्रतापूर्वक सांगून मोडकांची स्वारी निघून गेली इकडे शास्त्रीबावांच्या स्वारीला काही केला डोळा लागेना त्यांच्या मनात एक सारखा विचार घडू लागला अरे रे मी किती अविचारी आहे सद्गुरू शोधासाठी व्यंकटेश भगवंताने मला तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि मी असा झोपून राहिलो याला काय म्हणावे कदाचित हेच सद्गुरू असतील तर पुन्हा यांची गाठ केव्हा व कशी होणार वगैरे विचारांनी शास्त्री व हैराण झाले शेवटी बुवांनी निर्णय घेतला की उद्या त्या सत्पुरुषांचे दर्शन घेऊनच पुढचा मार्ग आक्रमण करायचा असा निर्णय घेऊन स्वारी निद्रेच्या अधीन झाली नित्याप्रमाणे पहाटे लवकर उठून स्नान संध्यादी कर्म आटोपले आणि मोडकांना विचारले काहो वेदांतावर निरूपण करणारे ते सत्पुरुष कोण आहेत त्यांची मला भेट करून देता का तेव्हा मोडक म्हणाले त्या सत्पुरुषांचे नाव ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज असे असून ते सातारा जिल्ह्यातले गोंदोले या गावी राहतात त्यांचा भक्त समुदाय येथे मोठ्या प्रमाणात असल्याने ते येथे इंदूला वरचेवर येत असतात त्यांचे भक्त या महाराजांना साक्षात मारुतीचा अवतार समजत असून साक्षात समर्थ रामदास स्वामींचा पुन्हा अवतार कार्य करण्यास प्रकटले आहेत असे मानतात आपली इच्छा असल्यास माझ्याबरोबर जरूर चलावे नंतर भैया मोडकांबरोबर शास्त्रीबुआ स्त्रींच्या दर्शनासाठी स्त्रींच्या मुक्कामी पोहोचले स्त्रींची स्वारी अंतर्ज्ञानी असून फारच चतुर होती शास्त्रीबुआ येण्यापूर्वीच ही स्त्रींची दिव्य स्वारी बायकांच्या घोळक्यात केवळ एका लंगोटीवर जाऊन बसली स्त्री भक्तांनी स्त्रींचे चरण कमल चेपण्यास सुरुवात केली निर्विकार चित्ताने स्त्रींची स्वारी सेवेचा स्वीकार करीत होती आणि आपल्या भक्तांना ही शुकदेवाची स्वारी भक्ती बोधामृत पाजत होती भैयामोडकाने श्रींच्याकडे पाहून हेच ते महाराज असे शास्त्रीभवांना सांगताच शास्त्रांच्या मनात विकल्पाची पाल चुकचुकली प्रथम ग्रासे मक्षिका पाता म्हणजे पहिलाच घास तोंडात घालताना अन्नात माशी पडणे या न्यायाने आमच्या अनंत शास्त्रीबावांच्या मनात अनेक प्रकारचे संशय कळवळ माजले आहा हा काय ब्रह्मांड नायकाची दिव्य माया आहे वेदांत निष्णात अशा शास्त्रीभूंचे मन अनेक शंकांनी त्रस्त झाले शास्त्रीभुवांनी विचार केला की अरे सर्व संघ परित्याग करून निर्जन अशा निबिड अरण्यात राहून फलमूल झाडाची पाने खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र जैमिनी पराशरादी ऋषीमुनी देखील इंद्रिय निग्रह करू शकले नाहीत हे तर महाभाग केवळ एका लंगोटीवर समूहात बसून त्यांच्या सेवेचा स्वीकार करीत आहेत छे, छे हे काही शक्य नाही यावेळी त्यांना ऋषीमुनींच्या एका वचनाची आठवण झाली ते असे बलवान इंद्रिय विद्वा समपी कर्षती म्हणजे विद्वान ज्ञानी लोकांना देखील बलवान इंद्रिये आपल्याकडे आकर्षण करून घेतात स्त्रीच्या या बाह्यदर्शनाने शास्त्रीबांचे डोके दुखू लागले शास्त्रीबांचे मन इतके खराब झाले की ते स्त्रींच्या जवळ तर गेले नाहीतच पण दुरून साधा नमस्कार देखील त्यांना न करता मोडकांच्या घरी निघून गेले मोडकांची स्वारी मात्र तेथेच निरूपण ऐकण्यास बसून राहिली भैया मोडक श्रींचे अमृतवाणी ऐकून घरी परत आले त्यांनी बुवांना विचारले का हो निरूपण न ऐकताच आपण पळ काढला असे बुवांना विचारताच बुवांच्या तोंडून फटफट अशा शब्दरूपी लहाया उडू लागल्या ते म्हणू लागले आहो असे सत्पुरुष मी अनेक पाहिले आहेत अशा विकारी बुवांकडून आत्मज्ञान कधीही मिळणे शक्य नाही स्वामी विद्यारण्यांच्या उक्तीप्रमाणे वंचयती किल केचन वेशे अहो या कलयुगात वाक्चातुर्याने लोकांना फसून द्रव्य गोळा करणारे कार्य साधू भेटतात शास्त्रीबो दुपारी माधुकरी भिक्षांना सेवन करून इंदूर सोडले यावरून विचार करा सिद्ध महापुरुषांना ओळखणे किती कठीण आहे म्हणून सर्वसामान्यांनी भक्तिभावाने संतांना शरण जाऊन त्यांच्या सद सदुपदेशनाचे पालन करावे तेथून निघून शास्त्रीबोची स्वारी अनेक तीर्थक्षेत्रास भेट देत देत श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडीस येऊन पोहोचली हे स्थान कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर असून अत्यंत जागृत आणि रमणीय आहे सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी अनंत शास्त्रीभुवानी निराहार वृत्तीने अनुष्ठानास सुरुवात केली सातव्या दिवशी साक्षात हनुमंताची स्वारी यती रूपाने शास्त्रीबाच्या स्वप्नात आली आणि त्या दिव्य यतीने अर्थात संन्यासाने बुवांना सांगितले तुझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजच आहेत त्यांनाच तू शरण जा इंदूरला तू परत जा माझा तुला आशीर्वाद आहे तु असे म्हणून त्या दिव्य यतीने शास्त्र्यांच्या मस्तकावर हस्त ठेवला व ते यती वेषधारी संन्यासी अंतर्धान पावले शास्त्री बुवांना जाग आली तरी ती दिव्य वाणी तू इंदुरात जा इंदु हे कानात घुमत असल्याने पाहून बुवांना आश्चर्युक्त समाधान वाटले त्यावेळी आपण त्या सद्गुरुनाथांना उगीतच नावे ठेवल्याबद्दल बुआना अत्यंत पश्चाताप झाला आणि बुवची स्वारी पुन्हा इंदूरला येऊन दाखल झाली इंदूरला येताच ते तडक परिचित भैया मोडकांच्या घरी आले व मोडकांना विचारले का होते महापुरुष ब्रह्मचैतन्य महाराज येथे इंदूरला आहेत काय असल्यास मला त्यांचे दर्शन त्वरित करावा त्यांच्या अंतःकरणाची खळबळ पाहून मोडक म्हणाले आहो तर येथून गेलेले श्री महाराज तुमच्या सुदैवाने कालच येथे आलेले आहेत सायंकाळी आपण त्यांच्या दर्शनात जाऊया त्याबद्दल काळजी बिलकुल करू नका दुपारची वेळ झाली असल्याने स्नानादिकर्मे उरकून भोजन करा असे म्हणून मोडकांनी स्वतः त्यांच्या स्नानाची तयारी केली बुवांनी स्नान संध्या करून घेतली नंतर मोडक बुवानं म्हणाले बुवा आपण फार थकला असाल म्हणून थोडी वामकुक्षी घ्या असे म्हणून मोडक स्वतः वामकुक्षी करण्यास गेले परंतु शास्त्री बुवांना झोप कशी येणार त्यांच्या समोरची सद्गुरूंची मूर्ती नाचत होती बुवांनी थोड्या वेळाने पुन्हा मोडकांना विचारले का हो केव्हा दर्शनासाठी निघायचे बुवांची उत्कटता परा कोटीला पोहोचल्याचे पाहून भैयासाहेबांच्या हृदयाला पाझर फुटला आणि म्हणाले बुवा चला पाहू आत्ताच निघूया असे म्हणून हे दोघे श्रींकडे पोहोचले तो श्रींची स्वारी बुवांना म्हणाली अरे व्यर्थ का हेलपाटे घालतोच आम्ही बोलून चालून सामान्य संसारी लोक आम्हा वेदांताचे काही ज्ञान अवगत नाही संस्कृत भाषेचा गंध नाही आमच्याजवळ तुला काय मिळणार असे स्त्रींचे मार्मिक भाषण ऐकताच बुवांच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आणि महाराज मला क्षमा करा असे म्हणून शास्त्रीजींनी ब्रह्मांड नायकाला अर्थात माझ्या श्रींना शिरसाष्टांग नमस्कार घातला अनंत शास्त्री उर्प बुवांनी अक्षरशास्त्रींचे चरण कमल अश्रूंनी धुतले आणि स्त्रींसमोर गडबडाळ लढू लागले श्रींनी अंतर्ज्ञानाने हा अनंत शास्त्री आपला पट्ट शिष्य होणार आहे हे ओळखून त्याला आपले निजस्वरूप दाखवण्यासाठी श्रींनी एकाएकी बलाढ्य हनुमंताचे रूप धारण केले ते भव्य रूप पाहता शास्त्रींचे देहभान हरपले काही वेळानंतर बुवांची स्वारी देह भानावर आली या अद्भुत दर्शनाने बुवांचे हृदय गदगदून गेले आणि या शास्त्रींनी स्त्रींची स्तुती करण्यास सुरुवात केली हे दयाघना चराचर वस्तूंचे ठाई तू चैतन्य रूपाने वास करूनही मानवाप्रमाणे रूप धारण केले आहेच हे कृपासागरा हनुमंता तुला भक्तीपूर्वक अनंत नमस्कार करून तुला शरण आलो आहे हे सचिदानंदा कितीतरी दिवस तुझ्या या दिव्य दर्शनासाठी माशाप्रमाणे तडपडत असलेला मी आज खरोखर धन्य झालो आहे हे मारुतीराया यापूर्वी तुझे प्रत्यक्ष दर्शन घडून देखील माझ्या चर्मचक्षुंना तुझी ओळख पटली नाही यात माझा तरी काय दोष आहे कारण तूच सर्व जीवांचा मनचालक आहेस तुझ्या विशेष कृपेने माझे अनेक जन्मीचे भाग्य उदयास आले हे सद्गुरू भगवंता तुझ्या दिव्यलीला हरिहरांना देखील आकलन होत नाहीत हे दयाघना माझ्या देहरूपी रथाचा सारथी तू असून माझ्या मनबुद्धीरूपी घोड्याचे लगाम तुझ्याच हाती असू देत माझी चित्तवृत्ती एखाद्या चंचल माकडाप्रमाणे होती परंतु तुझ्या कृपेने ती आता शांत झाली आहे ही तुझीच दिव्यलीला आहे आता तूच माझे सर्वस्वाहेस तूच माझी माता तूच माझा पिता तूच माझा बंधू सखा तूच माझा सद्गुरू तूच माझे सर्व काही तूच माझा परमेश्वर अशा प्रकारे शास्त्री निश्रींची स्तुती गायली आणि अनुग्रह करून मला कृतार्थ करावे अशी तळमळून प्रार्थना केली शास्त्रीने अत्यंत भक्तिभावाने केलेली प्रार्थना दयासागराच्या हृदयाला जाऊन भिडली सद्गुरुदेवांचे हृदय घेवरहून आले अहो बरोबरच आहे आपला वंश चालवण्यासाठी सद्गुणी मुलाचा जन्म झाला तर कोणत्याही वडिलांना आनंद वाटणार नाही बरे अनंत शास्त्रींबोंकडे पाहून माझ्या प्राणप्रियश्रींना अत्यंत धन्यता वाटली समर्थ सद्गुरू तुकामाईंनी दिलेली दिव्य परंपरा या शास्त्री पुढे चालवतील याची खात्री सद्गुरू ब्रह्मचैतन्यांना झाली गुरु शिष्यांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांकडे पाहिले दोघांनाही एकमेकांकडे पाहून गहिवरून आले आणि शास्त्री बनी महाराज असे हांबरून श्रींचे चरण घट्ट पकडून ठेवले अनंत शास्त्रींचे अष्ट सात्विक भाव रोमारोमातून उत्संबळून वाहू लागले शास्त्रींच्या डोळ्यातून श्रद्धा भक्तीच्या दिव्य गंगा वाहू लागल्या दया सागराला अर्थात माझ्या प्राणनाथांना दयेची भरती आली आणि त्यांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू गंगा हजर झाली श्रींची स्वारी शास्त्रींच्यावर प्रसन्न झाली आपल्या अमृत हस्ताने शास्त्रींना वर उठवले आणि सद्गुरुदेवानी शिष्याला दृढ आलिंगन दिले नंतर स्त्रींच्या स्वारीने शास्त्रीबावांना अनुग्रह देऊन आपल्या हृदयाच्या गुहेत त्यांना नामस्मरणाच्या साधनेच बसवले आता शास्त्रीभुवांचे स्त्रींच्या हृदयात बसल्यामुळे वेगळे अस्तित्व समाप्त झाले वा महापुरुषांच्या दिव्यलीला महापुरुषच जाणवत हेच शास्त्रीभाऊ जेव्हा प्रथम श्रींकडे आले तेव्हा श्रींच्या बाह्यलीला पाहून विचलित झाले होते व यावरूनच विचार करा महापुरुषांच्या बाह्य लीलांचा ठाव ठिकाणा अनंत शास्त्र्यांसारख्या महापंडित पंडितांना लागला नाही तेथे सामान्य लोकांची काय कथा अहो हीच भगवंताची दिव्य माया आहे जो मायापतीला शरण जातो त्यालाच मायापतीची माया आकलन होते पुढील भाग आहे गाथा श्री आनंदसागरांची ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।